लोकायुक्त कायदा व शेतमालाला स्वामीनाथन आयोग शिफारशी लागू कराव्यात यासाठी अण्णा हजारेंचे राळेगण सिद्धी येथे आंदोलनाचा चौथा दिवस आहे, मात्र अजूनही प्रशासनाकडून त्याचा तोडगा काढण्यात आलेला नाहीये. दरम्यान या उपोषणामुळे अण्णांचं वजन 3.5 किलोने कमी झाल्याने त्यांच्या प्रकृतीची चिंता वाढली आहे. राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. या उपोषणामुळे अण्णांच्या वजनात घट झाली असून 3.5 किलोने त्यांचं वजन कमी झालंय. सरकार अण्णांच्या उपोषणाची दखल घेत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली असून आता तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला आहे. तसेच अण्णांच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी सरकारला जागा करण्यासाठी थाळीनाद आंदोलन केलंय. पालन होगा नाही होगा पता नाही, क्योंकि ये पिछले अनुभव है ना, कितने आश्वासन दिए लेकिन उसका पालन नहीं होगा. अभी 60 साल की उम्र के किसानों को अभी इधर घोषणा की और हमारे मांग थी कि कम से कम 5,000 रुपये उसको पेंशन मिलना, घोषणा तक की, लेकिन अभी वो अमल करेंगे नहीं के क्या पता. घोषणा के कारण अभी पूरे किसान वगैरह भूल जाएंगे, अरे ये तो अच्छा है इस बजट में किया है, अभी हमें लाभ मिलेगा. ये पहले हुआ ना, इसीलिए तो इनको इतने वोट मिले.